सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. निर्मळ पिंपरी येथील दलित अत्याचार प्रकरणी 71 ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातून अन्याय होत असल्याचा आरोप करत निर्मळ पिंपरी ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 6 डिसेंबर रोजी निर्मळ पिंपरी येथील दलित कुटुंबास झालेल्या मारहाण व जाळपोळीच्या घटनेनंतर 71 जणांवर अॅट्रॉसिटी सह विविध कलमांवरील गुन्हे दाखल करण्यात आलाय. सदरच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक केल्यानंतर इतर आरोपींना अटक करावी याकरिता 2 दिवसांपूर्वी दलित संघटनांनी रस्ता रोको केल्यानंतर काल निर्मळ पिंपरी ग्रामस्थांनी अत्याचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याला जातीवादी रंग देऊन गावाला वेठीस धरलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. निर्मळ पिंपरी ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्ग रस्ता रोको आंदोलन केलं आहे. एवढीच मागणी आहे का प्रशासनाने दोन्ही बाजूला निष्पक्षपणे चौकशी करून ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्यांची एकदा चौकशी करा. खरं हे त्या विषयात होते का, खरं ती घटना जी घडली त्या घटनेत सहभागी होते का, ही चौकशी करावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. त्याच्यात वैयक्तिक मी जरी असलो तरी माझ्यावरती कारवाई करावी आणि लवकरात लवकर विशाल कोळगेला देखील अटक व्हावी. आणि समजा आमचे जरी इकडले एकत्र बांधव असतील सर्व समाजातले त्यांना पण लवकरात लवकर त्यांच्यावर पण निष्पक्षपणे चौकशी करून कारवाई करावी. चौकशी कशी पण नुसतं धर उचल कोणाला पण उचलांमध्ये टाका असं नको, त्याची पडताळणी करा पूर्ण. तो जर खरंच त्याच्या दोषी सापडत असला तरच त्याच्यावरती कारवाई करा अशी प्रशासनाला विनंती आहे. मागणं अशा आहे जे तुम्ही जे वाद झालेले ना त्या वादाचे तुम्ही गुन्हे दाखल करा. माझ्या त्याची दुमत नाही, परंतु जे अल्ट्रासिटी झालेलीच नाही ते अल्ट्रासिटीचे गुन्हे तुम्ही मागा घ्या एवढी विनंती आहे. आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, आम्ही सर्व धर्मसमभाव मानतो. कधी पण आम्हाला कधी आमच्या गावात जातीयवाद नाही. आम्ही सर्व एकोप्याने राहणारे माणसं आहे. जे भीम असो, ओबीसी असो, एसटी असो, एससी असो, ओपन असो, मुस्लिम, आम्ही सगळे एकोप्याने पिंपरीमध्ये राहतो. या गावामध्ये काही घटना घडली किरकोळ गोष्टीवरून, किरकोळ कारणावरून ही गोष्ट घडलेली. एका धाब्यावर किरकोळ भांडणं झालेले, या धाब्यावर भांडणं झाल्यामुळं ह्या गावामध्ये सगळं पेटापेटी झालेली. ते कोळग्याच्या मुलांनी आया बहिणीवर घाण घाण शिव्या दिलेले आहे. ते आया बहिणीला त्यांना घरी नाही आहे का, ते दलित आहे, आम्ही दलित आहे. आणि त्यांच्यावर अन्याय जर झाला तर आम्ही त्यांच्यासाठी गेलो असतो. पण ते दुसरं बाकीचं त्यांना गावावर अत्याचार करायचा होता, त्याच्यामुळे आहे ना ते एकमेकावर माणसं घालून एकमेकाला करून माणसाला दोषी ठरवलं आणि खोट्या केसेस केल्या. गावामध्येच भांडण करून त्यांनी त्यांची बाजू सक्षेत व्हावा म्हणून त्यांनी खोट्या केसेस ठरवल्या. ह्या केसेस कोणचंच काही खरं नाही आहे. आणि त्यांच्यापासून आम्हाला सुद्धा जास्त त्रास आहे. ते त्रासदायक लोक आहे. आमची एवढी केसेस त्यांनी नोंदून घ्यावा आणि त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील काणिपनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील 2 गटात अध्यक्षपदावरून हाणामारी होऊन यात 7 जण जखमी झालेत. यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत लाठ्या, काट्या व गजाचा वापर करण्यात आला असून या घटनेत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा मढीचे सरपंच संजय मरकड हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी विश्वस्त शिवजी डोके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. साईबाबा मंदिर दर्शन आरती पासची उच्च दरात विक्री होत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील अहवालांची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने दर्शन व आरती पासेस काढण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. न्यायालयाने मंदिर प्रशासनाला तसे आदेशही दिले आहेत. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राहुल वाघ व अतिक्रमण हटवा मोहिमेतील कर्मचाऱ्यांना दादागिरी करून मुख्य अधिकाऱ्यांना शिवेगाळ करून धमकी दिल्याची घटना काल गुरुवारी दुपारी 12:15 सुमारास शहरातील परिसरात घडली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यास इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला. यामुळे जिल्ह्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा बंद राहिल्यात तर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची,
न्यूज 24 सह्याद्री। विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। महात्मा फुले कृषी विद्यापीठातील समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शन नसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी पदवीधर महाविद्यालयापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत तसेच राहुरीच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय। अहमदनगरच्या रेल्वे प्रवाशाच्या दृष्टीने महत्वाचं असणाऱ्या दौंड मनमाड दुहेरीकरणाचे 56% काम पूर्ण झालंय। 20% काम पूर्णत्वाच्या जवळ असलेल्या नगरच्या रेल्वे प्रवाशात गती येणार आहे। आतापर्यंत 134 किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाले। यासाठी 1,624 कोटी रुपयांचा खर्च झालाय। मोबाईलवर त्रयस्थ व्यक्तीला मोठ्याने शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून तिघांनी एकास गजाने व लाकडीने बांबूने मारहाण करून खून केला। ही घटना बुधवारी सायंकाळी जामखेड तालुक्यातील बोर्ले ते जवळा रस्त्यावरील पठारे वस्तीजवळ घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतलंय। सन 2023 माथाडी अभियान सुधारणा विधेयक क्रमांक 34 मागे घेण्याबाबत व इतर मागण्यांबाबत सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे। माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने माथाडी कामगारांचा गुरुवारी होणारा राज्यव्यापी संप मागे घेण्यात आल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हा अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली आहे। अकोले तालुक्यातील देवठाण येथे दोन समाजातील शेतकऱ्यांमध्ये शेतजमिनीतील रस्ता काढण्यावरून हाणामारी झाली। या प्रकरणी दोन गटाकडून परस्पराविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी अदालपात्रता गुन्ह्याची नोंद केली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।